प्रेझेंटेंट बॉक्समध्ये आम्हाला पाहायला मिळते. सरचे स्वागत आहे तुमचं. मॅचकडे वळूया. दोन आरंभिक सलामीचे बॅट्समन मात्र आलेले आहेत, विकास आणि पहिलं ओव्हर अर्थातच सोपवलं श्रीकृष्ण दिव्याच्या कॅप्टनने गंगाधर इंगोले. गंगा इंगोले सिली मिड ऑफ पाहिलं तर माझा परम मित्र, माझे छोटे बंधू प्रकाश दिसतात सिली मिड ऑनला, आणि त्याच्या बाजूलाच नितीन आहे स्क्वेअर ऑफ द पॉइंट ज्येष्ठ खेळाडू डावखुरा गोलंदाज मोहन राव, त्याच्या बाजूला बिग मॅन व्हेरी स्ट्रॉंग मॅन जयेंद्र किसन मडवी, आणि त्याच्या बाजूला पाहिलं तर शॉट कवर अनिकेत मांद्रे, आणि पाहिलं तर शॉट एक्स्ट्रा कवर मयूर वाणी. मधुर वाणीमध्ये गोलंदाजी टाकतो, मधुर वाणीमध्ये फटके मारतो हा बॅट्समन. युजफुल ऑलराऊंडर इन दिस टीम. स्क्वेअर लेग प्रतीक पाला, शॉर्ट स्क्वेअर लेग अँड अनिकेत इज टर्न टू द 30 यार्डच्या बाहेर. अनिकेत पाटील स्क्वेअर लेगला कोण आहे? हेमंत पाटील इज कॅप्टन ऑल्सो टू द 30 यार्ड. चला लेट्स स्टार्ट टू गेम. गुरुनाथ पाटील इशारा दिले, पहिले बॉलिंगवर आलेला आहे गंगाधर इंगोले आणि समोर आहे विकास टाळ्याने. मात्र डगआउटमध्ये पहिला चेंडू चांगली सुरुवात, टप्पा मस्तपैकी गुडल्यान पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली आणि बीट करून गेला विकासला सरळ हातामध्ये किशोर मडवीच्या. सरचे स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या लडक्या प्रेक्षकांचे आणि जुळलेत ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीमधून जे प्रेक्षक पाहत आहेत सामन्याचं हे लाईव्ह टेलिकास्ट, त्यांचंही सरचे स्वागत आहे. पहिला ओव्हर दुसरा बोल, ग्रेट बॉलिंग अँड फिंगर इज गॉन सुपरली आउट स्विंग डिव फॅक्टर महत्वाचा आणि कॅप्टन बनला. नतीजा जस्ट आउट स्विंग अँड छेडछाड बॅटची कडा बॅट्समन बाद. चेंडूवर सफलता, कॉट बियंड स्टम्प किशोर अशोक मडवी द विकेट कीपर बोल बाय गंगाधर. गंगाला पहिली सफलता श्रीकृष्ण टीमला मिळाली शून्यावर एक गडी बाद. ज्याप्रमाणे तीन अर्धशतक मित्रांना लागलो त्याप्रमाणे तीन मेडन ओव्हर विकेटी पाहिले आपण. पहिल्या दिवशी पाहिलं होतं गावदेव तलवली प्रकाश सरप्पा याने मेडन विकेट, त्यानंतर पाहिलं होतं रुतांशु रामचंद्र पाटील मेडन विकेट, आणि काल तर धमाल केली मयुरेश चंद्रकांत म्हात्रेने दोन वाला हॅट्रिक आणि केवळ एक एक विकेट. बॅटची कडा परंतु वॉर्म कमी पडलाय का काय सकाळच्या सत्रामध्ये. तू धाव का मी धाव, मोहन राव का जयेंद्र, दोघे धावले नंतर थोडासा नाराज दिसतोय प्रकाश. तर धावणं गरजेचं होतं, झेल मिळाला असतात, अजून प्रेशर मात्र क्रिएट केलं असतं टीम मयूर स्मृती रबाड्याच्या टीमवरती. इथे श्रीगणाशो होतं धावफळकामध्ये आणि धाववाली बॅटमधून राजेश कॅप्टनच्या जेल उडाला तर अर्थात झेल घेण्याचा ट्राय केला नाही, थोडीशी स्टार्ट लेट उशिरा. पिबॉनचं पहिलं षटक आणि दुसरी सफलता चौथ्या चेंडूमन अर्जित केली कॉट बँद्रे अनिकेत मांद्रे बोल बाय गंगाधर इंगोले. लवली बॉलिंग, दोन गडी बाद धाव आहे फक्त एक. धोनी सलामीनं भुपळा फोडण्याची संधी दिली नाही गंगाधर इंगोले. कडक बॉलिंग प्रभाव सोडला पहिल्याच ओव्हरमध्ये श्रीकृष्ण दिवाकडून. पहिला ओव्हर हाताळताना ज्याच्या नावावर पहिल्या दिवसामध्ये अर्धशतक आहे 64 धावांची नाबाद खेळी आणि एक दर्जेदार गोलंदाजी टाकताना दुसऱ्या मॅचमध्ये
ऑल लवली बॉलिंग चांगला अतिशय दर्जेदार चेंडू अपसाइड अपसम छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता नवीन फलंदाज नितीन आले क्रमांक 4 वरती. कॅप्टन आणि नितीन आहे, कॅप्टनला खेळावं लागेल नितीनला कारण धाडशी निर्णय केले डब फॅक्टर असताना थंडी गारठली आहे. ठाण्यामध्ये 10.2 असं अंश सेल्सिअस गेलं आहे, म्हणजे गारठा आहे, मॉइश्चर आहे आणि त्यामध्ये निर्णय भुचकाळ्यात पाडणार होता कॅप्टन राजेश रावल. राईट अमोर द विकेट. ओ हो सुपरब्ली परफ्युम्स गेम एंड ऑफ द सुपरब्लीवर. फक्त एक धाव खर्च करतोय गंगाधर इंगोले पावरप्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि मात्र अडचण निर्माण केले पहिल्या ओव्हरमध्ये मयूर स्मृती राबाड्या टीमचा. 2 गडी बाद केवळ 1 धाव. थोडी बाहेर घे सर, आवर्जून आपणास विनंती आहे. मॅच मी तेच ऑन आहे आणि तिथे बरेच स्क्वेअर कट स्क्वेअर ड्रॉचे फटके जातात आणि तिथे मात्र अडथळा निर्माण होतो. तुम्ही जी रेषा आहे ते रेषेच्या बाहेर जरा नेली तर बरं होईल. थँक्यू सो मच. आपलं सरसे स्वागत आहे. आपल्यासाठी जे मॅच आम्ही इथे आयोजित करतो, श्रोते असतील, चाहते असतील, तर मजा येते आणि त्यासाठी ओळखला जातो श्रीकृष्ण दिवा. नेहमीच आदर केलं चाहत्यांचं, प्रेक्षकांचं. तुमचं स्वागत आहे. पहिली ओव्हरची समाप्ती. गंगाने खर्च केली 1 धाव आणि 2 झटके दिले विकास गोपीला बाद करताना. तंबूच्या आश्रयाला 0 बाद. नाव यॉर्कर किंग मोहन राव बॉलिंग मार्कवर आहे. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. मिडलचा चेंडू फुलेंत चेंडू मात्र जोरकर मारण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. कॅप्टन राजेश रावलने सिंगल घेतली. 2 धाव मात्र राजेश रावल कॅप्टनच्या नावावर होत्या. 2 धावावर दिसतोय. 2 गडी बाद मयूर स्मृती राबाले. दुसऱ्या राऊंडमध्ये आमने सामने पहिल्या जो दिवस झाला गुरुवारचा त्यामध्ये शेवटची जी लढत होती त्यामुळे थोडासा ही मॅच आम्ही खेळू शकलो नव्हतो आणि तीच राहिलेली मॅच आजच्या फायनलच्या पहिल्याच सत्रामध्ये खेळवली जाते. टॉस झाला आणि राजेश रावल कॅप्टनने टॉस जिंकला. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतले डी फॅक्टरमध्ये. राजेश रावल जाधव रन गेटिंग द सिंगल. नाव स्ट्राईक नितीन. ग्रेट बॉल फर्निचर डिस्ट्रॉय म्हणून मी याला यॉर्कर किंग म्हणलं जातं. कसं यॉर्क टाकला आणि डावी एष्टीला मात्र बेंड केली मल्ल्या एष्टीच्या आड. फलंदाज 3 बाद. आदेश जी सुरुवात गंगाने एंगोलेने केली होती सुरुवात म्हणजे त्याचप्रमाणे त्या दिशेने सारखा जाताना स्पेल टाकताना मोहन रावर आहे. सिंगल देण्याचा मात्र यॉर्क टाकला आणि डाबी एष्टी मात्र अडवी केली आणि फलंदाजाला बाद केलं नितीन. 3 फलंदाज या तंबूच्या त्यांना भोपळा फोडण्याची संधी दिली नाही. 2 झटके पहिल्या ओव्हरमध्ये गंगा एंगोलेने त्यांना पहिला झटका दिला. 3 झटका टीमला मोहन रावने यॉर्कर करण्याचा प्रयत्न पण डाबी एष्टीला पीस झाला खूप बाहेर. एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्राने धावसंख्येमध्ये पुढे सरकते 3 2 गडी बाद 3 असा स्कोर आहे. टॉस जिंकल्यानंतर मयूर स्मृती रबाले टीमचा बॉलिंग मार्कवर पीटूचं दुसरं आपलं पहिलं वैयक्तिक टाकताना मोहन राव. यॉर्कर करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जोरदार मार केला फंडा स्वीप करायचा होता. इथे डायरेक्ट हिटची संधी होती परंतु खराब चेंडू फेक त्यामुळं सुरक्षित आहे कॅप्टन. जास्त हानी झालेली नाही. एक सन्मान वाढवलाय भारतीय
जो ऑलिम्पिक आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मान दिला पीटी उषाला पहिली महिला अध्यक्ष वाऱ्याबरोबर धावणारी वाऱ्याला आपल्या प्रेमणात अडकवणारी पीटी उषा किती सन्मान आहे नारीचा महिलाचा स्त्री खूप हॉनर केलंय भारतीय ऑलिम्पिक संघटनेने अध्यक्ष बनून पीटी उषा स्ट्रोक चांगला मिडलांना लेग स्टंप दिशा दिली मोडलं त्याला कॅप्टन होतं दर दर तोपर्यंत दोन श्री धावलं खबरा क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतला स्ट्रोकवरती चांगला फटका होता बॅट्समन आले आकाश क्रमांक 5 वर मिडल लेग स्टंपला फ्लिक केलं आणि दिशा देताना दूरवर होता क्षेत्ररक्षण कॅप्टन आणि हेमंत पाटील दोन धाव मिळत आहेत धावसंख्या मात्र पुढे सरकतेले जाते 5 वर 5 वर 3 गडी बाद अशी दयनीय अवस्थेमधून सावरताना पाहायला मिळते लो फुल टॉस होती अप ड्राइव केलं गंगाधर इंगोले जोपर्यंत फील करेल आरामात आणखी धाव घेतली आपल्या खात्यात जोडतोय आकाश आणि एकने मात्र वाढवतो टीम ची धावसंख्या 6 वरती पहिला मॅच खेळला जातो फायनलीचा दिवस श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलेवाडा आयोजित सीझन 55 दिली स्मृती चषक आपल्या भेटीला आहे तिथे मॅच पहिली आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये श्रीकृष्ण दिवा पुढे सरसावलाय काय बोलाय कमालीची सोच आहे ही अनुभव आहे मोहनरावचा पाऊलला उचलली डान्स करत मस्तपैकी होता आणि तिथेच चेंडू मात्र त्याने यार्क टाकला बॅटला न लागता पायाला लागला आणि गोषिंतिक्त क्षेत्रामध्ये गेला ओरची झाली दुसऱ्या P1 P2 समाप्ती 7 धावा फक्त आहे स्कोरवरती या ओवरमध्ये धावा खर्च केल्या मोहन रानने 5 1 अतिरिक्त अशा 7 धावा मिळतात 7 धावावर 3 गडी बाद कारण स्ट्रॉंग बॉलिंग लाईमच्या विरुद्ध आम्ही डिफेंड कसं करू सोच चांगली होती राजेश दॅट इज अ नॉट युअर डिसिजन टेकन रॉंग इज ॲब्सुल्युटली परफेक्टली प्रेशरमध्ये का खेळवणं चौकडी मोठे जे बॉलर गंगा इंगोले अनिकेत पाटील मयूर वाणी आणि त्याचबरोबर यॉर्कर किंग मोहन राव त्यामुळे निर्णयच योग्य होता मी म्हणेन ड्यू फॅक्टर थोडासा मात्र त्याच्या विरोधात जाते 7 धावा आहेत आणि 3 गडी बाद गंगाचा स्पेल आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये ॲक्शनमध्ये जोरदार टाकलेला हा चेंडू बॅटची कडा घेतली आणि सिंगल मिळते आकाशला आकाश वैयक्तिक 4 वर आणि धावसंख्या मात्र वाढली जाते स्कोरवरती 8 विशाल आणि त्याच्या जोडीला हे यंगस्टार प्रणव चांगला खेळाडू आहे परंतु या मेळ्याला तो स्कोरच्या भूमिकेत 12 वा खेळाडू आहे स्क्वॉडमध्ये जरूर आहे तो 14 मध्ये बॉलिंग मापवर गंगा इंगोले येतोय बॅकफुटवर जाताना हुक केलाय प्रतीकने चेंडू घेतला फेकलाय परंतु उशीर खूप झाला सिंगल मिळते आणखीन बॅटर आकाशला 5 चेंडूमध्ये 5 धावा आपल्या स्कोरवरती वैयक्तिक लावल्यात आकाशने आणि सहाय्य करतोय का जो अडचण आहे अडचणमधून बाहेर पडावं तिसरं ओव्हर पगेती पत्तावर फक्त केवळ 9 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं ओव्हर टाकलं जातं गंगा इंगोले बॉलिंग मार्कवर आहे सररेषेमध्ये येईल कॅप्टनने आणि त्याला अटन केलं मिड विकेट अँड काउंटर शत्र झाले तोपर्यंत फेक केलं शत्ररक्षण रनिंग बिटवीन द विकेटला जबाब आकाश आणि कॅप्टन राजेश रावलची कॅप्टनच्या खात्यात 2 धावा कॅप्टन पोहोचलाय 4 वरती आणि स्कोर जातो 11 सागर नायकने गंगासाठी हॅट्रिकसाठी रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक जर घेतली बॅकफुटवर कडक शॉट आहे फटका चांगला आहे झेल का घेतला नाही त्याचे अजून एक कारण असावं कारण ती जो रस्ता आहे तो सिमेंटचा आहे दुखापत होऊ शकतो त्यामुळे त्याने तो अवघड प्रयत्न केला नाही चेंडू मात्र पहिला चौकार आज फायनलचे दिवस बॅटमधून कॅप्टनच्या 4 रन आदेश 4 ने धाव संख्या कॅप्टन वाढवतो 15 वरती टीमची इन कट केला इन कट चेंडूला टप्पा चेंडूला आत आणलं होतं परंतु कानावरून मारलेला हा कन्फर्टिंग स्ट्रोक सिंगल मिळते तिसरं ओव्हर 5वा चेंडू धावा लागल्यात स्कोर 16 वर 3 गडी बाद
आयपीएल मध्ये एक अजून एक नियम पाळायला मिळणार, इम्पॅक्ट इम्पॅक्ट प्लेअर खेळू शकतो, पण त्यासाठी मात्र अगोदर 14 ओव्हरच्या अगोदर मात्र कॅप्टनला सांगावं लागेल ऑन फील्ड अंपायरना का मी फटका चांगला इन ऍक्शन मध्ये, परंतु सरळ हातामध्ये कॅप्टनच्या टेकन कॅप्टन श्रीकृष्ण देवा हेमंत पाटील बोल बाय गंगा इंगोले, गंगाला तिसरी सफलता शेवटच्या चेंडूवर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक स्टॉली आतमध्ये आपण ऐकूया सकाळच्या सत्रामध्ये आदेश डीजेचं सुंदर. ड्रिंक्स कोणतेही मात्र कमी पडणार ना रखता, हे आहे आपलं टीमचं काम, आपल्या आयोजकांचं काम छान, हे भविष्य आहे श्रीकृष्ण दिवा. तारीफ करतो आम्ही या दोन यंगस्टरचं. सचिन तेंडुलकर इज पहिल्या जीवनामध्ये तरुण असतानामध्ये बाउंड्री लाईनचं काम पाहिलं तर भारतरत्न, आणि हीच अपेक्षा आम्ही या छोट्यांकडे करतो आहे का ये उभरते खेळाडू श्रीकृष्ण दिवाचं नाव मात्र उज्ज्वल करतील नो डाऊट. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 16/4 हादरे लागलेत. 3 गडी बाद करण्याचं मन मिळवलं आणि त्यासाठी फक्त 11 धावा खर्च केल्या 2 ओव्हरमध्ये. गंगाधर इंगोले बॉलिंग मार्कवर, मोहन राव टीमकडून 4th आपलं दुसरं आहे. स्क्वेअर ऑफ द पॉइंट आहे, कव्हर पॉईंट शॉट एक्स्ट्रा कव पुढे सरसावले आणि फटका क्लास आहे. फटक्यामध्ये जादू दाखवली, काय फटका यार, उचलला यॉर करणार, यॉर करला त्याने फिनिश केलं एक्स्ट्रा कवरला दाडून 4 रन. नवर कॅप्टन ने 9 धावांची खेळली, परंतु इथे मात्र कौतुक आहे. आकाश काय खेळतोय, अफलातून एक्स्ट्रा कबड रॉय. ओ हो जशा तसं उत्तर टीट फॉटॅट चौकार जसा मारला तसं म्हणजे मस्त पै पहा बरोबर व मधली एष्टी शाबूत ठेवले, काय जादू केले बोलणे, उजवी डावी एष्टी आडवी आणि फक्त मधली एष्टी ठेवले. ई एअरकोर्टचे जादू आहे मोहन रावच्या. आकाश सुरेख एक्स्ट्रा कव्हर, धोनी कॅप्टन आणि आकाशने 9 धावांचा ते खेळी खेळली, परंतु त्याचा तो एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह या सत्रामध्ये यॉर्करला त्याने फिनिश करताना गॅप काढली होती आणि पाठवलं सिमरेशच्या बंद. तशा दुसऱ्याच बॉलवरती टिट फॉर टॅट, तू शेर आहे तो मै यॉर्कर बब्बर शेर हू असं सांगला होतं. यॉर्क पडला आणि खेळी मात्र समाप्त केली आकाश. दुसरं विकेट आपल्या झाल्यात टाकताना मोहन राव 5 गडी बाहेर झालेत. मयूर स्मृती राबवले टीमचं बॅटिंग करताना निर्णय घेतला, टॉस जिंकल्यानंतर 20 धावा आहेत 20/5 नवीन बॅट्समन गेले 7 सागर लेग स्टेकला सोडून गेलाय मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहिलं आणि त्याच्यानंतर मग इशारा मात्र अंपायरने केला आमच्या कॉमेंटर बॉक्स स्कोरर विशाल आणि प्रणवला जे स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्या पुढे सरकते 21/5 गडी बाद 20 लॉस ऑफ द 5 विकेट.
चौथे ओव्हर टाकल्या जातं टीमकडून श्रीकृष्ण दिवाकडून, मोहनराव वैयक्तिक दुसरा आहे, फुलटॉस बॅटवर आहे पण टायमिंग नव्हतं, टप्पा जाईल सरळ अनिकेत पाटील आहे लॉंग ऑफ लॉंग ऑफच्या ठिकाणी, तोपर्यंत फेकेल थ्रो, सिंगल आरामात घेतली आणि खातं खोळताना दिसतं बॅटर पंकजने, सागरने खातं खोळलेलं आहे, सागरने पंकज सहाव्या आणि सातव्या क्रमांकाचा बॅट्समन खेळपट्टीवर आहे, अडचण मात्र खूप आहे टीमकडे, 22/5 चौथा ओव्हर टाकला जाते, यार परफेक्टली बुंदा, हो शहारे आणणारा यॉर्कर, दोन वेळा, एक वेळा मधली एस टी बरोबर ठेवली, ते वेळेला मस्त वेध घेतला ऑफ स्टिकचा, व्हॉट अ यॉर्क यॉर्कर किंग मोहनराव, आणखीन एक सफलता अर्जित केली, गडी क्रमांक 3 लावला आपल्या खात्यावर आणि 6 विकेट काढून दिली श्रीकृष्ण दिवाला, स्कोर आहे 22. आणि आताच त्रिफळाची झालं पंकज, शून्यावर बाद भोपलाई फोडण्याची संधी ने दिली, स्कोर आहे पाहिलं तर 22. बॉलिंग मार्क पर 22/6 22 लॉस ऑफ द 3 विकेट, बॉलिंग मार्क पर मोहनराव आणि समोर खेळण्यासाठी दुसरा वाईड कदाचित ओलीएस डेफिनेटली दुसरा वाईड डेक्स्टमच्या खूप बाहेर होता, मारण्याचा प्रयत्न केला पण धाव मिळते, एक स्कोर मयूर स्मृती राबाड्याचे पोचले 6/23. याच्यानंतर मॅच आहे गावदेव राबाडा, याच्यानंतर जिंकेल तो लगेच गावदेव राबाडच्या टीम बरोबर खेळेल थर्ड राऊंडमध्ये, गुड यॉर्क, यॉर्कचा प्रयत्न केला त्याला ढकलून दिलं, तिथे आहे मयूर वाणी, मधुर वाणीमध्ये त्याची बॅटिंग बॉलिंग चालते, मध्ये सॉफ्ट फटक्याला त्याने फील्ड केले शॉर्ट एक्स्ट्रा कब बिजानीला, धाव मात्र मिळत नाही, धावसंख्या पुढे सरकत नाही आहे त्या ठिकाणी 23. शेवटचा चेंडू चौथ्या ओव्हरमधला, मोहनराव बॉलिंग मार्क आणि समोर रन नितीन के, स्ट्रोक चांगला आहे, फुलेंत चेंडू दिशा दिली, जिथे जागा आहे खाली, काय क्लास शॉट, हे सौंदर्य तर वाढवतो या फटक्याने, जर नजाकात बघली तर पाळणे फेडून जातात फटके, 4 भेद आणि शॉट. घरी कसोटी आहे श्रीकृष्ण मित्रमंडळाची, टीम जो टाइम मॅनेजमेंट तर परफेक्टली राहिले आतापर्यंत, नो एक्स्क्यूज कोणत्या टीमला, मात्र त्याने आत्तापर्यंत ते झुकतं माप दिलेलं नाही, कडक कारवाई करण्याचा मनाशी ठरवलं की जेणेकरून नवीन मला शिस्त यावी, जेणेकरून जे टायमानुसार मॅचेस होत नाही त्याला कुठेतरी लगाम घालावा म्हणूनच त्याचे कठोर, हे फक्त आमच्या फायद्यासाठी नाही ते नवंबरच्या क्रिकेटसाठी आम्ही इथे कडक नियम ठेवलेले आहेत, त्यासाठी कोणा दुखवायचा कोणाचा स्वाभिमान दुखवण्याचा आमचा निश्चित हेतू नाही. बॉलिंग मार्क पर मयूर वाणी, पहिला चेंडू ऑफसाइड ऑफस्टम, चांगला चेंडू होता परंतु सुरेख कामगिरी केली जाते विकेटच्या पाठीमध्ये, किशोर अशोक दादा मडवी द गुड विकेट कीपिंग, आणि अजून आमचे साथी समालोचक चिकण्या चेहऱ्याचे सुंदर यांचे पुत्र अक्षय मडबी यांचं आगमन झालं, स्वागत आहे अक्षय, राईट अम राऊंड द विकेट, पुन्हा एकदा फुल टॉस झालं, फटका चांगला आहे, फटक्यामध्ये दम आहे, फटक्यामध्ये 4 धावा देण्याची क्षमता आहे, 4. ते खणखणीत चौकार, काय फटका मारला यार,
बॅलन्स केलं, प्रॉपर बॅट चिल्ली पोती स्विंग केली आणि खणखणीत चौकार मयूर वाणीच्या दुसऱ्याच बॉलवरती आणि स्कोअर पोचवल्या चौकाराने 31 वर. मयूर स्मृती रबाले पहिला जे दिवस दुसरा पहिलाच मॅच सेकंड राऊंडमध्ये श्रीकृष्ण दिवा या बलाढ्य टीममधून दोन हात करताना 95 सीझन आहे. फायनलचे दिवस आणि पहिली मॅच सकाळच्या 17 मध्ये आपल्या भेटीला मयूर स्मृती रबाले आणि श्रीकृष्ण दिवा. टॉस जिंकल्यानंतर राजेश रावल कॅप्टनने निर्णय घेतला चूज द बॅट फर्स्ट. कौतुक आहे त्याचं, हे धाडसी निर्णय घेतल्यावर कमी कॅप्टन आहेत त्यापैकी राजेश रावल. ओ ग्रेट शॉट, व्हाट अ बैठक, व्हाट अ शॉट, व्हाट अ मॅग्निफिसेंट टेरिफिक शॉट. कमालचे शतरक्षण, सुपरबली फील्ड इज देअर कॅप्टन कॅप्टन हेमंत पाटील. षटकाराला तर वाचवलं, 4 धावांमध्ये सुरक्षित केलं श्रीकृष्ण दिवा टीमला. धावा मिळतील स्ट्रोकवरती लाजबाब सागर, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. काय फटका होता यॉर्क जसा होणार, यॉर्कला बैठक मारताना त्याचा स्टाईल ऑफ द बी डी विलियर्स, सुपर स्ट्रोक. तारीफ करतो स्ट्रोकची बॅट्समन सागरची. धावसंख्या 2 ने वाढली जाते 33 वर. 6 गडी बाद 33 धावा आहेत. 5 वर मार्गस्थ आणि बॉलिंग मार्गवर पहिलं टाकताना मयूर वाणी राईट आर्म राऊंड द विकेट जो तेज तरा चेंडू टाकला आणि इथे मात्र घोषणा केली वाईडची. जस्ट साईट ऑफ द नोज इज द परफ्यूम डिलिव्हरी बट अंपायर कॉल वाईड. पॉइंट कबो पॉइंट शॉट एक्स्ट्रा का टू ब्रदर इज अ व्हेरी क्लोज. प्रकाश किशन मडबी आणि जयंद्र किशन मडबी व्हेरी क्लोज कबो अँड कबो पॉइंट बैठक मारले, परंतु तो प्रॉपर शॉट मात्र मारताना बॅटला लागून गेला होता. सिंगल क्षेत्रामध्ये सिंगलने 35 धावा लागतात स्कोरवरती मयूर स्मृती रबाले. लगेच मॅच असेल राबाडा गावदेवी राबाडा आणि यामधून विजेता संघ आमने सामने असतील दुसऱ्या मॅचमध्ये आणि दोन्ही टीमचा तो तिसरा राऊंड असेल. दर्जेदार स्पर्धा 50,000 द्वितीय, 25,000 द्वितीय प्रथम आहे 50,000 आणि दुसऱ्या क्रमांकावर रोख रुपये 25,000, तिसऱ्या क्रमांकाचे 12,500 असे रंगले 24 संघ या स्पर्धेत उतरले. आजचा फायनलचे दिवस आणि 4th दिवसावर फायनलचा पहिला मॅच आपण पाहतोय. मयूर वाणी बॉलिंग मार्कवर आहे राईट आर्म राऊंड द विकेट. इथे उंच उडालेला झेल, ग्रेट कॅच, हो शाबास मित्रा. प्रकाशने टिपला झेल अनोख्या अंदाजामध्ये आणि स्टाईलमध्ये उडवला जल्लोष करताना, साजरा करताना आनंद. मयूर वाणीला पहिली विकेट आणि सांघिक 7वी. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर आहे 35. बलाढ्य संघाला चीत करून हा क्रमांक त्याने सातत्याने 10 वर्ष डिकेड. व्हेरी स्ट्रॉंग टीम श्रीकृष्ण दिवा यांच्या तर गतवर्षी 2021 कोपरखेळणे 11 कोपरखेळणेने एक मान मिळवला सर्वाधिक अग्रस्थानी पहिल्या क्रमांकाचा टीम. पण सातत्याने 10 वर्षाचा विचार केला श्रीकृष्ण दिवा इज द बेस्ट. फटका मारले, सजावले, दिशाला दिले, येथे मध्ये जातो सरळ स्ट्रोक मिडबेकच्या ठिकाणी. तिथे फंबलिंग झालंय गंगाधर इंगोले, तर धडपडतोय. मस्तपैकी खेळत असताना पाहायला मिळाला जस्ट लाईक द फुटबॉल. फुटबॉलचा फिफा जो वर्ल्ड कप तो पाहिला का मॅचेस होतात. अर्जेंटिना नाव रीच इन द सेमी फायनल अँड पोर्तुगॉल क्रिस्टियानो रोनाल्डो आउट ऑफ द वर्ल्ड कप. इथे 5 वरचा खेळ समाप्त होते. धावसंख्या मात्र लागते 37. 7 गडी बाद काल काय करायला.
पैसे जास्त नाही आणलं आणि घेतला 500 हॅट्रिकला ठेव ना तुझ्याकडे नाही नाही राहून दे थांब नाही नाही पैसे आहेत अरे आहे ना दिले बोलते नाही मी भूषण मडवेकडून हॅट्रिक जर अनिकेत पाटीलने संपादन केले तर त्याचे परममित्र आहेत भूषण मडवी यांच्याकडून दिले जाईल रोख रुपये 500 इथे आलेले आहेत आमच्या कॉम्पेंट बॉक्समध्ये ती नोट 1000 रुपये भूषण मडवेकडून दिले जातील अनिकेत पाटीलला पहिला चेंडू नो बॉल कमरेच्या वरून गेला सरळ नो बॉल प्लस 1 हॅट्रिकसाठी लावल्यात अनिकेत नॉट बीमर भूषण मडवीकडून दिले जातील अनिकेत पाटीलला हॅट्रिकसाठी त्या दोन वेळा हॅट्रिक आपण मयूरच्या पाहिल्या काल दोन मॅचेसमध्ये तब्बल 8 विकेट घेतले मयुरेश चंद्रकांत मात्र स्मित इलेव्हन कोपर खणगणे 9-7 दिवा शेवटचा ओव्हर केवळ एकदा 5 विकेट आणि दुसऱ्या मॅचमध्ये हॅट्रिकचा 3 विकेट केवळ एकदा ऑफ साईड ऑफ स्टंप फ्री हिट बरकरार राहील कारण नो नंतर टाकला वाईट चान्स फॉर द अनदर बॅट्समन सेकंड टाइम टू हिट फ्री हिट फ्री हिटची संधी आहे 7 गडीबा स्कोर पोहोचला 40 अखेरच्या ओव्हर मध्ये नजाकत भरलेला स्ट्रोक आहे हो 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 हे असं होतो खराब क्षेत्ररक्षण मिळण्यापेक्षाही थोडस दुर्दैव आढळलं आणि सीमा पार चेंडूला धाडलं नितीन या बॅटरने ग्रेट शॉट 4 रन वर चौकार घेऊन जाते टीमला बॉलिंग मार्कवर अनिकेत पाटील आहे पहिला नो दुसरा वाईट आणि उत्तर दिलं फ्री हिटला 4 रन मस्त पैकी स्ट्रोक नजाकत भरलेला स्ट्रोक होता परंतु सरळ गेला घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते लवली बॉटिंग त्याची बॅटिंगची ती स्विंग करण्याची जी स्टाईल आहे ती येणाऱ्या कालामध्ये त्याला वेगळ्या स्थानावर घेऊन जाईल बॅटिंगचं नाव आहे नितीन के 4-2, 4-1 केवळ 5 चेंडूमध्ये त्याने धावा लावल्या खात्यावरती सर्वाधिक या टीमकडून खेळताना 11 9 कॅप्टन 9 आकाश 8 सागर आणि त्यांच्या पुढे मात्र गेला 2 चौकारांसहित नितीन के भूषण मडवीकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपये लावण्यात आलं होतं अजूनही संधी आहे कारण 2 फक्त चेंडू झालेले आहे 11 आले मी म्हणेन 45 राईट आर्म राऊंड द विकेट फटका क्लास आहे परंतु हातामध्ये ड्रॉप द कॅच अनिकेत बांद्रे उपर डायरेक्टली हिट वा जेल सोडला परंतु डायरेक्टली हिट क्लास अनिकेत बांद्रे आणखी एक झटका 8 क्रमांकाचा फलंदाज बॅटर ज्याने थोडस मात्र खलबल माजवली होती 8 गडी बाद स्कोर 46 वर आहे विनोद खारकरला साथ देण्यासाठी येतोय स्वप्निल मयूर स्मृती राबाल्याकडून नव्या क्रमांक दाव्याकडून स्वप्निल येतोय बॉलिंग मार्कवर अनिकेत पाटील लपते सुरेख चेंडू ऑफ साईडला टप्पा म्हणा चेंडूमध्ये स्विंग झाला आणि स्विंग इन द मिस होताना पाहिलं यावले बॅटरला धाव मात्र मिळत नाही चेंडूवर 46 धावा आहेत पहिला मॅच फायनलचा दिवस श्रीकृष्ण दिवा सेकंड राऊंडमध्ये मात्र मयूर स्मृती रबाले टॉस जिंकल्यानंतर पहिला बॅटिंग डब फॅक्टरमध्ये कमालाचा धाडस कॅप्टन राजेश रावल ऑफ साईडला खूप बाहेर वारंवार खूप त्यांचा दिशेपासून भरकटले पहिल्यामध्ये चिंतेमध्ये आहे खास करून चेहरा आमच्या भावाचा पाहिला तर तो निराश दिसते या गोलंदाजच्या परफॉर्मन्सवर अनिकेत पाटीलच्या एवढ्या धावा मात्र कोणत्या दोन एक्स्ट्रा आलेल्या नव्हत्या धावसंख्या मोस्टली 47 फुल टॉस लो होती दिशा दिली त्याला टर्न केल्या जिथे आहे क्षेत्ररक्षण डीप संधी आहे रन आउटची काय अचूक ऑन द स्टंप नितीन लाजबाब 9 गडी गारद
9 गडी बाद स्कोर 48। संघ गारद किरण स्मृति गंसोली गारद त्या दिशेने चाललेला हा टीम 8 गडी बाद मचिंद स्मृति जती निलेवन दारावचे झालेले आहेत। इथे 9 गडी बाद अखेरची जोडी मैदानावर अखेरचा ओर अनिकेत पाटीलच्या हातामध्ये। बॅट ऑफसाइड ऑफ स्टंप छेडछाड करण्याचा प्रयत्न केला परंतु इथे मात्र स्पष्ट झालेला आहे आणि बॅट्समन ओर झालेले आहे। 9 गडी बाद पहिल्या इनिंग मध्ये खेळताना आपण पाहिलं मयूर स्मृती रबले टीमला आणि 9 गड्यांच्या मोमध्ये 48 धावा लावल्यात। हे महागडं षटक पहिलं ओढ टाकलं होतं गंगा इंगोले केबल एक धाव मध्ये 2 हादरे दिले होते। त्याच्यानंतर मोहन रावने दुसरं ओर पीट 2 टाकताना फक्त 5 धावा खर्च केल्या। पुन्हा गंगाधर इंगोल्याला त्याने 9 धावा दिल्या आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि 1 विकेट मात्र मिळवली। पुन्हा एकदा दुसरा ओव्हर टाकताना पाहायला मिळालं आपल्या कोट्यातील मोहन राव, त्यामध्ये 2 विकेट घेताना 11 धावा खर्च केल्या मोहन रावने। त्याच्यानंतर मयूर वाणे 5 ओव्हर हाताळलं टीमकडून 10 धावा खर्च केला, यामध्ये अनिकेतने मात्र 11 धावा। अशावर सावरचा खेळ पहिले इनिंग समाप्त आणि स्कोर मयूर स्मृती राबालेचा लागलाय 48 49 धावांचं हे आव्हान त्याने सेट केलं। थँक्स सो मच आनंदजी चव्हाण, आमचे कॉमेंट्री आपण ऐकता आणि चांगले कमेंट दिल्याबद्दल थँक्यू सो मच। बॅक टू द क्रिकेट हे आयोजन आहे 55व्या वर्षामध्ये घेऊन आलंय श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोलिवाडा दिली स्मृती चषक 2022। इथे पहिली मॅच आपण पाहतोय श्रीकृष्ण दिवा आणि त्याला 2 हात करताना 9 वरता परंतु चकित। मी कौतुक केलं होतं डिव फॅक्टर असताना राजा सावंतनं तो धाडसी निर्णय घेतलाय आणि त्याचा निर्णय मी चुकीचा निश्चित म्हणणार नाही। कोणताही तोफखाना असेल ना तोफखान्यामध्ये तुम्हाला जर दुसऱ्या फेरीमध्ये प्रेशरमध्ये जर खेळायचं नसेल तर टॉस जिंकल्यानंतर जे केलं राजसेवन ते करावं। बऱ्याच वेळा आम्ही एम आर बॉलने खेळायचो, गुडलक असो मोंटे 11 असो, पण टॉस जिंकल्यानंतर वी डिसाईड टू बॅट फर्स्ट। तर चांगला निर्णयाचं स्वागत असतो, स्वागत करतो राजेश।
49 धावांचं आव्हान आहे, 7.8 च्या आसपास सरासरी राखायचं आहे. दुसरा मॅच जिंकण्यासाठी गतवर्षाचे चॅम्पियन्स आहे श्रीकृष्ण देवा. एकवेळा गावदेवी हिरवलीला त्याने, मात्र फायनलमध्ये केवळ 10 चेंडूमध्ये फायनल फिनिश केली होती याच सलामीरीने. 3 षटकार आले होते किशोर अशोक मडवेच्या बॅटमन, 2 षटकार आले होते त्या फायनलमध्ये गंगा इंगोले. बॉलिंग मार्क बरं आहे मयूर स्मृती राबळेकडून. पहिलं ओढ हाताळताना बॅकफुट वगैरे कडक शॉट आहे, नजाकत भरलेला शॉट मात्र सरळ दन दन करून मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 रन. किशोर अशोक मडवी द बेटर इन शॉट, शॉट आपला चेंडू होता बॅकफुटवर जाताना मात्र त्याला दिशा दिली मिड विकेट आणि वाईड स्पेल लेगच्या मधून गाडला हा खणखणीत चौकार. खातं खोळतं किशोर, खातं खोळलं जातं श्रीकृष्ण दिवा या टीमचं 4 ने. लक्ष आहे सावरमध्ये, पहिलं पी ओवनचं टाकताना ओर नितीन आले बॉलिंग मार्कवर, ज्याने बॅटिंग करताना काय त्याची बॅटिंगमध्ये तो जो स्विंग करण्याची जी त्याने कला दाखवली ती पाहण्यासारखी होती. तो बॉलिंग मार्क आहे नितीन, ही कला पहा, ही नजाकत. तुझ्याकडे कला आहे तर त्यासारखी कला माझी एक्स्ट्रा कव मारण्यामध्ये माझा फेवरेट शॉट आहे त्याची पेशकश करताना. व्हॉट अ शॉट यार. ज्यांच्या ज्यांच्या जमिनी असतील कृपया करून सुरक्षित ठेवा. राईट अ मोर्ड विकेट, कडक शॉट आहे, बेहतरीन शॉट आहे, दमदार शॉट आहे. सलग तिसरा चौकार जाईल का, गेलाय. 3 चौकार सलग मारण्याचा पहिलाच दिवस या शेवटचा दिवस आणि पहिल्याच मॅच मध्ये करून दाखवला करिश्मा किशोर मडवीने सलग 3 चौकार 12. कारण अशोक दादाबरोबर आमची बातचीत होते, कारण जसा हंगाम संपेल क्रिकेटचा तेव्हा माझ्या लाडक्या मुलाचं आम्ही ऑपरेशन करणार आहोत हाताचं, हाताला घेऊन, दुखल्या हाताला घेऊन काय चौका लाजबाब यार. राईट अ मोडगेट, चांगला चेंडू दापील होती परंतु त्यामध्ये तथ्य नव्हतं, विश्वास नव्हता, आत्मविश्वास नव्हता, बिलकुल स्पष्ट नकार दिला या अपीलवरती. हलकीशी अपील केली होती, नॉट स्ट्रॉंग. चेंडू 3 चौका खाल्यानंतर जातो नेत्यांचा हा खाली, बराबर 0 गडी बाद. खणखणीत दणदणीत सुरुवात करू दिले किशोरने. क्लास शॉट यार, क्लास शॉट. पहा कसा षटकार आणलाय, काय त्याचा फ्लो. ज्या विराट कोहलीने खडे खडे मारला होता तो टी ट्वेंटी मध्ये षटकार, तो इतिहासामधला सर्वाधिक चांगला षटकार आता पण त्याची मात्र क्रिकेट विश्वाने नोंद केली. व्हॉट अ शॉट यार, क्लास क्लास ऑफ द किशोर. 6 रन. थांबावं आणि सरळ त्या लाईव्ह टेलिकास्टला जाऊन सांगावं भोईर का हा फटका मात्र ट्वाईसले दाखव मित्र. क्लास शॉट, बॅकफुट बॉलर बॅक टू ड्राव, गुड फिल्डिंग ऑफ द फॉलो थ्रू, मात्र धाव मिळत नाही. 3 चौका डॉट षटकार आणि 6 चेंडू खाली, ओरची झाली समाप्ती. तब्बल 18 धावा, घणघणीत सुरुवात, दमदार सुरुवात श्रीकृष्णाला, श्रीकृष्ण दिवाला करून देतोय किशोर अशोक मडवी. 18.9 विकेट.
ला मी विनंती करेन का आपण तयार राहायचं आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये इन एक्शन मध्ये आपण पाहायला मिळतं टीम मयूर स्मृती रबाले कडून बॉलिंग मार्क पर कुणाल कुणाल टू गंगाधर इंगोले. एक शो दाखवला पहिल्या ओव्हर मध्ये गंगाचा शो पाहण्यासाठी मात्र आतुरले असतील प्रेक्षक. हा पहा दुसरा शो चालू झाला. पहिल्या शो मध्ये पहिल्या किशोरला दुसऱ्या शो मध्ये आपण पाहतो पहिला घणघणीत चौकाराने सुरुवात जशी किशोरने केली तशी घणघणीत आपलं खातो खोडलं गंगा इंगोलेने चरण. ही जोडी ती डोकेदुखी कायम मात्र ठरत आहे मयूर एलिमेंट्स रबाले टीमला. बॉलिंग मार कोणाला येतोय पुढला चेंडू गंगा इंगोले. इथे मात्र स्ट्रोक आला आणि आकाशाला गवसने घालून गेला षटकार. अगमन होते सुंदर जिमळवी हार्दिक स्वागत आहे आपलं. काय खेळ चालू आहे लाजवाब. पहिल्या मॅच मध्ये निकेत स्मृती शहाबाद अर्धशतक पहिलं या सिरीज मध्ये 64 धावा याच गंगाधर इंगोलेने चोपल्या आणि अर्धशतक ताटामध्ये साजरं केलं. षटकार चौकार व्यक्ती 10 टीमला पोहोचवले 28 वर. ऑफसाइड ऑफस्टम्प टायमिंग मात्र नव्हतं थेट गेला तर शॉट एक्स्ट्रा कबा 38 सर्कल या देण्यामध्ये परंतु तर धाव मात्र मिळत नाही. धाव घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला. चौकार षटकार फक्त चौकाराची षटकाराची भाषा बोलली जाते. एकही सिंगल नाही एकही डबल नाही. 3 चौकार सलग मारले षटकार आणला बॅटमधून किशोरच्या लाजबाद एक्स्ट्रा कबरवरून. ग्रेट शॉट यार इन ऍक्शन धमाका वाय फायर चे रन. चार चेंडू मध्ये धावसंख्या 34 वॉटर रन रेट. पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आला झेडची संधी ड्रॉप द कॅच. आकाशने झेड सोडला आहे आणि आकाशाला जाऊन मिळाला आकाशने आकाश झेड सोडल्यानंतर ड्रॉप द कॅच आणि चेरन. नऊ 11 चेंडू मध्ये 40 जावा. 11 चेंडू मध्ये 40 जावा येत आहे लक्ष आहे. 49 9 धावा दूर. क्लास शॉट वॉट द फ्लो ऑफ द बॅट मॅग्निफिसेंट. सलग 3 षटकार जे मारले होते पहिल्या मॅचमध्ये अनिकेत पाटीलने आणि त्यासाठी मध्ये आमच्या अशोक दादाने रोख 500 रुपये पारितोषिक म्हणून दिले होते. सलग 3 षटकार वा बाय वा दिलखुश मॅनेर पावोचा वचपा कसा काढायचा त्याला कसं उत्तर द्यायचं ते सांगितले दोन्ही या ओपनिंग बॅट्समॅन. 46 धावा तब्बल फक्त 3 धावा दूर. तुटायचे नाही असं चिन्ह दिसतंय मैदानावरती. ही जोडी खूप मजबूत आहे. फक्त 3 धावांची आवश्यकता गंगाधर इंगोलेला. यासाठी मी का त्याच्यावर थोडं त्याला त्याच्या स्ट्रोकला मी का कमी लेखू. पुन्हा एकदा अशोक दादाने तो सन्मान केले जो सन्मान त्याने केलेला होता अनिकेत. काय थाटामाटामध्ये किशोरने मॅचला फिनिश केलं आपल्या अंदाजामध्ये. यासाठी केवळ 13 चेंडू मध्ये फायनल त्यांनी 10 चेंडू मध्ये फिनिश केली होती आणि सेकंड राऊंडचा मॅच त्यांनी केवळ 13 चेंडू मध्ये. म्हणून ही दोस्ती जसं गाणे लावला आदेशने तशी झोडी मात्र अतूट राहिली तुटली नाही. बिन गडी बाद जे 49 धावांचं लक्ष दिलं होतं ते लिहिले 10 गडी राखून केवळ 11 चेंडू मध्ये सामना फिनिश. 13 चेंडू मध्ये
फिनिश 13 चेंडू मध्ये मॅच संपवली 7 चेंडू मध्ये नाबाद 24 धावांची खेळी किशोर अशोक दादा मडवीने आणि त्यांना 7 दिले गंगाधर इंगोले केवळ 6 चेंडू मध्ये 28 धावा नाबाद पहिल्या मॅच मध्ये 64 नाबाद या मॅच मध्ये 28 नाबाद सुपर्ब ही शृंखला गंगाधर इंगोलेची मॅच काढूया दुसऱ्या आपण जाणार आहोत आणि निसर्गामा नेहमीच शिकवतो का आपल्या